तुमचा पुन्हा एकदा स्वागत आपल्या ARS व्लॉग वरती. तुम्ही मला सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. आमची आंघोळ फ्रेश वगैरे आम्ही पूर्ण झालेलं आहोत, जेवणसुद्धा झालेलं आहे. आता वाजलेत 5:45 तर आम्ही निघणार आहोत आता पनवेलसाठी, माझा भाऊ आणि मी. तो बघा तो तयारी करतो आहे. चला पनवेलला भेटूया आपण थोड्या वेळातच. तुम्हाला तर माहितीच आहे आता दिवाळी येणार आहे, तर मी घरी होतो. आज संडे होता म्हणून मला टाईमसुद्धा होतं आणि मी आज घरामध्ये ग्रिलमध्ये कंदील आणि लाईटीचं पूर्ण काम करून ठेवलेलं आहे. आता मम्मी मला बोलली होती सकाळी जाताना की लाईट लाव, दिवाळी येते, तर मी लाईटसुद्धा लावली आणि आता कंदील पण माझा लावून झाला आहे. फक्त उद्या घरी येऊन बोर्ड वगैरे जॉईन करायचं आहे आणि ते लाईटीचं कामसुद्धा होऊन जाईल. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, बघा तुम्ही पुढे लाईट आणि कंदीलची नक्की. तर गायज निघालं आता घरातून आम्ही, चाललो पनवेलला. आता बसस्टँडला चाललो आहे कर्जतच्या, तिथून मग बस पकडू. गाडीवरती जाणार होतो पण विषय कसा आहे, भाईचा सध्या आता पगार वगैरे नाही झाला आहे ना, मग थोडा कडकी चालू आहे. नाही तर गाडी घेऊनच गेलो असतो, पेट्रोलसाठी पैसे नाही. मग आता चाललो बसनी, तर दाखवतो तुम्हाला बसमधलं सीन वगैरे, भेटू. तर गायज आम्ही आलेलो आहे बस डेपोला कर्जतच्या. आता इथं बस लागले, अगं आमची पनवेल बस लागलेली नाही आहे, लागेल आता थोड्या वेळातच. आम्ही जाऊ पनवेलला, भेटतो थोडा वेळ बसमध्ये. आम्ही निघालेलो आहोत आता बसमध्ये, बसलेलो आमची बस आलेली आहे कर्जत डेपोतून निघाली सुद्धा. आम्ही आता चाललो थेट पनवेलला, भेटूया आपण पनवेलला गेल्यावरती. आता कर्जतचा व्ह्यू दाखवतो, तुम्ही व्ह्यू बघा फक्त, एकदम भारी भारी व्ह्यू भेटेल. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही जस्ट पनवेलला पोहोचलोय. ए समोर बस येते, बस समोर येते आमच्या. आम्ही आता जस्ट पनवेलला पोहोचलोय. आता आम्ही जाऊ आमच्या आत्याकडे, तिथं आमच्या आम्ही बॅग वगैरे ठेवू आणि मग बघू कुठे जायचंय काय. आमचा एक मित्र आहे तो साठू कॉल उचलत नाही, बघूया त्याला कॉल करतो परत एकदा, भेटतो तुम्हाला. जाम थकलो. नमस्ते मित्रांनो, आम्ही आता चाललोय मावशीकडे. आत्याच्या घरी गेलो होतो, आत्याच्या घरी कोणीच नाहीये. आता जातोय मावशीकडे, बघू आता मावशीकडे कोण आहे का. हे बघा हा चालतोय अथर्व. यो काय आहे, काळा दिसतोय मी उलट्या साईडने गे. तर गाय अजून आपण मावशीकडे आहेत, म्हणजे मावशी म्हणजे भाविका हिजा घर आहे. अजून एकट्या त्याकडे जायचं बाकी आहे आपल्याला, तर मग जाऊ आपण. अजून आपण नंतर जायचं, अजून टाइम आहे थोडासा. तोपर्यंत इथं अजून आहे भाविका. इथं तुझा काय बोलणं आहे बोट, कशाबद्दल? बघा परवा याची परीक्षा आहे आणि चाललाय भाऊ पार्टीला, काय घेणं देणं नाही. ते काय म्हणतात, अभ्यास गेला. हाय गाईज, आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहोत, तुम्ही पण या नाश्ता करण्यासाठी. आता भाविका ताईने आम्हाला चहा बिस्किट इथे तिघांना दिलेलं आहे. आमच्यासोबत अत्रव सुद्धा आहे. हा बघा दिसतोय ना तुम्हाला, आता आम्ही नाश्ता करतो, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे बघा, हे बघा, हा आमचा बाबू यश, हे आमचे अत्रव सर, हे आमची भाविका मॅडम, हे आमची विदिशा ताई. भेटतो तुम्हाला थोड्या वेळा. सो नमस्कार गाईज, आम्ही आता आलोय शोरमा घेण्यासाठी. टायमिंग झालाय 9:30. माझ्यासोबत बापट आहे, अथर्व पण आहे. आम्ही आता शोरमा घेतो आणि सरळ जाणार आहोत ताईच्या इथे. भेटू ताईच्या इथे गेल्यावर. हाय गाईज, फायनली आता आम्ही आलो आहे, पोहोचलो एकटा ताईच्या घरी. हे बघा आमची एकटा ताई, आम्ही तिच्या घरी आलो आहे. फ्रेश वगैरे झालो मस्त. आता बसलोय टीव्ही बघत. बापट आहे इथे, बघा
आम्ही सर्व आलेलो इथे. हा बघा, हा माझा भाचा, छोटा भाचा. तो बघा, काम नाही धंदे. हायकर हायकर दीदा, हायकर हायकर हायकर. आणि यो अथर्व, आता फ्रेश होऊन बाहेर निघतोय. भेटतो तुम्हाला थोडा वेळात.